नमस्कार आणि योगकार तुमका परत एक फाट गोवा 365 आमच्या विधानसभेच्या काळातले कार्यावळीत असेंब्ली ऑडिट आणि असेंब्ली ऑडिटा भितर आमी नॉर्मली थारायिल्ले की क्वेश्चन अवर जेन्ना जाता त्या क्वेश्चन अवरांतले एक दोन महत्वाचे इश्यू घेऊन एका वरिष्ठ पत्रकाराक जो खूब वर्षा जाली रिपोर्टिंग करता असेंब्लीचे ताका आपोवन ताचे कडेन सगळ्याच गजालींचेर चर्चा करपाची. ह्या असेंब्लीच्या काळां भितर फक्त आयचो एकच दीस आमी हे करपाक शकतात कित्याक पयली ताजी पयली जाले बजेट आनी ताजी पयली दीस आशिल्ली गव्हर्नराची स्पीच आनी कांयच नाशिल्ले आनी आयज असेंब्लीचो निमणून दीस म्हणटकूर ही एकूच फावट आमी करपाक शकतात आनी त्या खातीर आमचे बरोबर हांगा क्वेश्चन अवराच्या संदर्भातल्यान डिस्कस करपा खातीर आसात गोंयचे एक वरिष्ठ पत्रकार ज्यांनी फाटली म्हाका दिसता 10-15 वर्सां जाली ते असेंब्ली भितर रिपोर्टिंग करीत आसात. वेगवेगळ्या पोजिशनां भितर एक रिपोर्टर म्हणून ताणें सुरवात केल्ली आपल्या कारकिर्दीक असेंब्लीक वचपा खातीर ते म्हणजे महाराष्ट्र टायम्साचे रिपोर्टर म्हणून. ताचे नंतर मागीर ते ताणें वेगवेगळे पेपर काडून वेगवेगळे प्रयोगूय केल्यात. तातूंत भितर गोमंतकाचे ते संपादक आशिल्ले पूण ताचे नंतर मागीर ते जी दैनीक हेराल्ड आसा तो ताणें सुरू केलो. ताचे नंतर आतां गोवन वार्ता सुरू केलो आनी मदी गोवा 365 आमच्या चॅनलाचेय भितर संपादक आशिल्ले ते संजय ढवळीकर. संजय तुका आमच्या स्टुडिओ भितर येवकार. आज असेंब्ली भितर जी डिस्कशन जाली तातूंत एक वेळ भरपूर घेतलो तो म्हणजे गार्बेजीचो प्रश्न सुरू जालो संसदा वयल्यान पूण सावथाची सगळीच गार्बेज आनी साळगांवांक एक बरें प्लांट चलपाक शकता जाल्यार संसद्याचो गार्बेज क्लियर करपा खातीर वा सावथ गोवा खातीर अजून पर्यंत प्लांट कित्याक जायना. ओके ह्या संदर्भातल्यान कितें दिसता जें डिस्कशन जालें म्हणटा तूं सगळें सावथाचे पार्टिसिपेट जाले सगळें. हय डिस्कशन जालें की विशय आयलो संसद्या वयल्यान पूण एक एन्टायर म्हणजे लुईझीन फालेरो जे म्हणटालो त्या डिबेटी भितर की व्हाय गव्हर्मेंट कॅनॉट ब्रिंग टॅक्नॉलॉजी वीच कॅन टेक केअर ऑफ सगळीच गार्बेजची म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावून बिकॉज दॅट ही सेड दॅट गार्बेज इज नॉट अ वेस्ट इट इज अ रिसोर्स. हय हय तो ही वॉज ऑन अ करेक्ट पॉईंट म्हणजे ॲक्च्युली गार्बेज इवन युरोपान किंवा खंयच्याय प्रगत देशान आमी पळयता गार्बेज हो कचरो म्हणून केन्नाच पळयना. गार्बेज हातूंच्यान खूप म्हणजे फ्रॉम खता पासून ते अनेक गोष्टी तयार जातात. हय कच्चो माल आणि इट इज अ गूड रिसोर्स ह्या दृष्टीन तो उलयतालो. चर्चेन खूप जणांनी भाग घेतला पण म्हाका असे एक दिसले की जेन्ना चर्चा करता तो एमएलए त्या भागाचो असू किंवा दुसऱ्या भागांचो असूनी गार्बेज हो सगळ्याक लागता. प्रताप सिंग राणेन प्लास्टिक कचऱ्याचोही प्रश्न काढलो तो विषय उलयता असताना त्या विषयाचो बरो व्यवस्थित अभ्यास करून येता आणि कारण क्वेश्चन थंय येतलो हे खबर असता. सो त्याच्यावर आपल्या एरिया आपल्या विभागातलो आपल्या मतदारसंघाचो विषय बरे तरेन मांडचो अशे तरेन म्हाका ही दिसूना म्हणजे तशे तरेन जाली. प्रत्येक जण आपलो कितरी एक मुद्दो घेऊन येता आणि सरकाराच्या वटेन ते त्या वेळार एक कितरी एक आश्वासन दिवप आम्ही विचार करता आम्ही मिटींग घेता महिन्याभरान मिटींग आफयता आता मिटींगेचो आउटकम कितें येतलो आमकांय खबर असता पूण ती वेळ मारून व्हेली असेंब्ली सोपली सुटलो असो एक मंत्र्या कडल्यानी म्हणजे सरकारा कडल्यानी असो एक अप्रोच दिसता आणि विचारता असताना की आम्ही बाबा आमचोय कितें तरी एक बारीकसो वाटो घातलो उलोवपा डिबेटी भितर अशे तरेन म्हाका ती चर्चा दिसली एकूण जाली ती. गार्बेजीचो इश्यू होय बी एक गार्बेजीस कशी समजून ती जस्ट कशी तरेन तरी डंप करपाची. आता आमी जर असेंब्लीतली चर्चा गार्बेज म्हणत जाल्यार आमचेर प्रिव्हिलेज येत बट ज्या तरेन चर्चा गार्बेज डंप केली की हांव सुटलो. आज आमी गार्बेजी कडेन तशे तरेन पळयला की डंप केलो की सुटलो म्हज्या घरांत नाका एकदाची काढून ते उडोवया आणि ती ट्रीटमेंट करपाची तातूंतल्यान कितें तरी करपाची ह्यो गजाली पसून आज असेंब्ली भितर ज्यो आसा त्यो जायना जायना. एक विषय संसद्याचो चर्चेक आयलो. संसद्याचो विषय फाटली असंख्य कितलीशी वर्सां चालू आसा म्हणजे त्यांनी विषयाक सुरवात केली ती त्या कॉमेक्सा पासून एक नवीन गोष्ट लक्षात आयली की त्यांनी जमीन घेतली आणि ती जमीन दुसऱ्याच बँकेक खंयच्या तरी मॉर्टगेज केली सिरियस फ्लॉज कशे हो म्हणजे ऑफकोर्स ते दिगंबर कामतीन सांगले त्याप्रमाणे ते परत घेऊक शकले सरकार भितरली पण हे करता असताना की गार्बेजीचो तो प्लांट चलना हो विषय एकीकडे साळगावचो प्लांट विथ डिफरंट टॅक्नॉलॉजी बरे तरेन चलता थंय कॅपेसिटी पेक्षा कितकीशीच चड कचरो थंय येवन पडटा त्यांना ते प्रॉब्लेम असा की त्यांना ते तो प्रकल्प चलोवपा खातीर त्यांची ओव्हरबर्डन झाला तो आणि हेवटेन हांगा हो प्रकल्प चालू जायना. साळगांव व्हरता सगळे आणि हो इश्यू सॉर्ट आउट करपा खातीर हे जायना. फाटी कॉमेक्स गेली किंवा गोवा फाउंडेशन आली किंवा आता फमेंतोची कंपनी असा त्यांची म्हणजे म्युन्सिपाल्टी कडल्यान कॉपरेशन ना असोय आरोप जाता पण हो विषय सुटपा खातीर एमएलएज एकत्र येऊन बसले किंवा सरकारावर प्रेशर घातले आणि तो विषय सुटलो असे अजून तरी
जायना ह्या विषयाचेर एक 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 गजाल आणि एक म्हाका जे सातूंत भितर जाणवली ती म्हणजे फिलीप नेरीन एक इशू काढलो ते सगळे उलयतना की तो ब्रिज असा नवो ब्रिज त्या ब्रिजाची थंय हाडून गार्बेज उडयतात सो ताका लागून ती बॅरिकेड तुम्ही बोरये पुलाक जशी सुयसाईड करची न्ही म्हणून वयर काढल्या तशी बॅरिकेड वयर काढात आणि ताका ते झाले जाल्यार आमचे एनवायरमेंट सालवार जातले आय वूड से व्हेरी फनी की प्रश्न खंय असा मूळ त्याच्याकडे वच्च्या पेक्षा आम्ही समस्या निर्माण करीत राहतले तुम्ही उपाय काढा तुम्ही उपाय काढा कारण पुलावल्यान जी गार्बेज सकयल उडयता हीच पहिली बंद जावपाक जाय केन्ना आमी जाला कशें समाजान एक सवय जाला खंय तरी अशी रिकामी सवाद दिसली की कचरो उडोवपाचो की खंय तरी खंय पुलावयल्यान वडय किंवां नदयेन वडय किंवां खंय व्हाळांत वडय रातच्या टायमार वचून हायवेच्या कुशीक वडय हें जालें न्ही हें आमचें आतां कल्चर जावपाक लागलें बेसिकली एक खंय तरी अशें जावपाक लागलां की गोंयची सोसायटी ही केरळा नंतर आमचें एज फार एज लिटरसी रेट इज लिटरसी रेट करेक्ट पूण बेजिकली वी आर लिटरेट बट नॉट एज्युकेटेड जो सिवीक सेन्स आमचे भितर एक एज्युकेटेड सिवीक सेन्स आसपाक जाय तो एज्युकेटेड सिवीक सेन्स गोंयकारां मदीं कमी जायत चल्ला म्हणून गार्बेज वाडत चल्ल्या ते कितें प्रॉब्लेम एक्झॅक्ट हय तो कमी जायत चल्ला अशें म्हाका दिसताच की सिवीक सेन्स म्हणजे एक समाजाची म्हणून सामूहिक म्हणून जबाबदारी असता की प्रत्येक मनशान आपूण आपले घर आणि आपल्या बरोबर आपलो समाज किंवा आपलो शेजार हे धरून ह्या आता आपण रावता सिटीन रावता जाल्यार ती कॉलनी गांवांत रावता जाल्यार तो वाडो नाल्यार ते गांव ह्या सगळ्याचो विचार करून जर कैराचेर किंवा सगळ्यात ह्या प्रश्नांचेर जर चिंतत जाल्यार ह्या गोष्टींचे प्रश्न तयार जायना की थंयच्या थंय कचऱ्याची विलेवाट लावं येता थंयच्या थंय प्रोसेस करूं येता मदीं अशेंय हें आयिल्लें न्ही पणजेन म्हाका दिसता सेग्रिगेशन जाता बऱ्या तरेन जाता जें मडगांव सुरूच जायना म्हणजे बरोबर ताळगांवां भितरी जाता पंचायत पंचायत सो पंचायतीय करूंक शकता आज तो फरकय कळटा ताळगांवांत जर फिरत जाल्यार त्या पंचायत ज्या तरेन एफिशियंटली ते गार्बेज कलेक्शन आणि सेग्रिगेशन करता सोर्सूच जावचें पडटा न्ही ते जो कचरो तयार करता तोच सुको आणि वोलो जर सेपरेट करीत जाल्यार थंयच्यान तो प्रश्न सुट्टा ही गोष्ट मडगांव म्युनिसिपालिटी करू शकता ताणी सांगले मिलिंद नायकान सांगले की सोनसड्या वयलो जाऊं दी वा मडगांवचो जाऊं दी वा वास्कोचो जाऊं दी मेन इश्यू इज सेग्रिगेशन आमी वलो आणि सुको कचरो सेग्रिगेशन एट सोर्स नॉट एट द डंपिंग साइट थंय कचरो घालता आणि मागीर सेग्रिगेट करपाचे इट इज नॉट पॉसिबल सो ते सिवीक सेन्स लोक विरोधही करता दोन दोन हातून आम्ही कित्याक घालपाचे ते तुम्ही करा म्हणजे इट इज नॉट माय वर्क माय जॉब इज ओनली टू क्रिएट गार्बेज अँड युअर जॉब इज टू सेग्रिगेट अँड वर्क ऑन दॅट व्हॉट्सॲपाचेर एक बरो एक दीस मेसेज आयिल्लो म्हाका खूब आवडलो की तो सांगता की कचरेवालो आयलो कळ्ळें न्ही घरां भितर उलो मारून सांगता कचरो हाड कचरेवालो आयलो जाल्यार ताका दुसरो सांगता की तो कचरेवालो न्ही कचरेवाले आम्ही बरोबर तो कचरो क्लीन करपी तो आमचेर उपकार करता कचरो आमी क्रिएट करतात म्हणजे कशी मानसिकता कचरेवाले ताका म्हणतात तो कचरो साफ करता क्लीन करता अशे तरेन तू वदळ जो मुद्दो काढलो की सिवीक सेन्स की आमचो सिवीक सेन्स इतको सकयल वचपाक लागला कमी जावपाक लागला की आमी कचरो करता आणि आमी ताका जो क्लीन करपाक येता ताका आमी कचरोवालो म्हणटा यु नो संजय म्हाका तूं सांगता म्हणटकच म्हाका एक याद जाली हांव आमी आल्तिनाचेर रावताले गव्हर्मेंट क्वॉटर्सांत सगळे ऑफिसर्स एक्च्युली सगळे ऑफिसर्स आमी बसून एक दीस अशें उलयले नोट केले आनी आमचे भितर एक ऑफिसर आशिल्लो ताणी एक दोन ऑफिसरांनी एकठांय जावन ताणी एक नेबरहूड एनवायरमेंट कमिटी म्हूण सुरवात केली नेबरहूड एनवायरमेंट कमिटीन करप कितें की शेनवार दीस सकाळ फुडें तो येतालो आनी अक्षरशा ताणी घंट बी हाडिल्ली बाजारांतल्यान तो घंट वाजयतालो आनी सगळे कॉलनींतले लोक एकठांय जाताले दादले बायलां भुरगीं इस्पेशली भुरगीं सामकी गरजेची आनी कंडिशन एकच कचरो काडपाचो सगळ्यांनी पूण हांवें म्हजे घरा मुखावयलो न्हय शेजाऱ्याच्या घरा मुखावयलो कचरो काडप हें इतल्या खातीर की आमी नोट केल्लें की प्रत्येक जाण भायर वता किचनांतल्यान आणि आपलो कचरो काडटा आनी शेजाऱ्याचे फुडें उडयता हे आमी पळयतात तो शेजारी हाजे फुडें उडयता सो तातूंतल्यान एक ती कंप्लीट एरियाच क्लीन जाली अशे तरेची ही बी वृत्ती वाडत चलल्या की कचरो काडप आनी दुसऱ्याच्या हातून वडप गाडयांनी वता आसतना आपलो कचरो प्लास्टीक बॅगेन भरप आणि खंयतरी सायडीक वडप ह्यो गोष्टी आमी पळयता न्हय जाता बाटली पिलो सोपली काढली भायर मारली हय आता फाटी फाटल्या मनोहर पर्रीकर फाटल्या टर्मान आसतना ताणें कितें केलें हायवे क्लिनिंगा खातीर ताणें एम्प्लॉय केले लोकांक कॉन्ट्रॅक्ट्स दिली ओके ते लोक ती बरी गजाल बरें आसा की ते रस्त्या महामार्गाचेर आज पळयत जाल्यार खंय कचरो दिसना सगळे ते पिशव्यो घेता आनी कलेक्शन चालू आसता पण
नुसतं वडोवचंच न्ही, ह्या खातीर अवेअरनेस करप किंवा ह्या खातीर एक सिवीक सेन्स बरो लोकांनी वाडचो, मे बी एन जी ओज किंवा काही अशा तरेन कार्यक्रम घेवप, ह्या दृश्टीन म्हाका दिसता काय जावं ना. सरकाराची जबाबदारी आणि मनशांची आमची जबाबदारी. पाठ्यपुस्तकां भितर ओपिनियन पोलाचेर पाठ घालचे परस गार्बेजीचेर घालप चड महत्वाचं. निश्चित हयतर हे ओपिनियन पोलाचेर किंवा ह्या विषयांचेर पाठ्यपुस्तकांत धडे घालप हे फक्त राजकीय व्यासपीठाचेर बरे दिसता, आणि तो निर्णय हांकां करू न्ही, कोण शिक्षण मंडळ असता ते तांकां करू न्ही की खंयचे धडे घालप आणि कसे घालप ते. पण अशे सिवीक सेन्साच्या दृष्टीन म्हणजे आता कोणीही सांगता की बरे मनीस सांगता की गार्बेज किंवा अशा तरेचे जे सोशल विषय असा ह्या विषया बाबत भुरग्यांक सांगात, स्कुलांनी सांगा, म्हणजे आज जर भुरग्यांक पटले जाल्यार ती भुरगी घरा येऊन सांगता सामकी. सो ही ह्या त्या खातीर तो धडो पुस्तक भुरग्यांनी हाडला. हांव सरळ मान्य तांकां पडटा वॉटर, उदक कमीत कमी वापरप, वेस्टेज करपाचें ना, कचरो करपाचो ना, प्लास्टीक भायर उडोवपाचें ना, चॉकलेट खाल्ली की कोणी अशें उडयता भायर, आज भुरगीं ते करिना ती बॉल्सांत घालता किंवा आपल्या घरा व्हरून बिनान उडयता. हे सेन्स ज्या भुरग्या भितर आसता न्हय ते जास्त चड कल्टिवेट करपा खातीर म्हाका दिसता असले धडे जर घालत. अंकल पै ती कॉमिक्स काडटालो वळे, अंकल पै आसतना खंयची ती, त्या कॉमिक्सां भितर ह्यो सगळ्यो गजाली आसताल्यो सामक्यो. आणि स्वतः म्हणजे बायल एक फाट अंकल पै आयली त्यांना त्या एअरपोर्टात हाडपाक गेली आणि ताणी कितीतरी बॉल्सांच्या चॉकलेट काढली आणि बारीकसाणेन पहिलं तो किती करतो काय, चॉकलेट काढली, चॉकलेट तोंडा उडले नाही करून ताणी स्वतः काढून आपले दुसऱ्याक सांगून जाय न्ही, चॅरिटी बेगीन ती गजल असा. बट ओव्हरऑल आज गार्बेजाचं येदो व्हडलो इश्यू झाला संजय. म्हाका याद जाता आम्ही प्रेस कॉन्फरन्साक वताले त्यांना आज राणे उभं राहून उलोवपाक लागलो गार्बेज गार्बेज गार्बेज, त्यांना म्हाका याद झाली की राणे सीएम असताना आमचं वरिष्ठ पत्रकार आज ना ते आमच्या मधी जगदीश वाल हे परत परत गार्बेजाचं इश्यू काढताले आणि आम्ही भुरगे फाटल्यान राहून हसताले त्यांना किती ओमनीस सांगतालो की टुमोरो गार्बेज इज गोईंग टू बी अ मेजर इश्यू इन गोवा हे सांगतालो आणि आमक पहिले ते हसपा येताले किती वो परत परत गार्बेजाचे काढता म्हणून. ही वॉज ऍब्सोल्युटली राईट, आज प्रूव्ह झालं नाही सामके बरे अशी नाही की कोण हे नाशिल्ले ओके हाजे बद्दल कॉशियस नाशिल्ले वा खबर नाशिल्ले, ही गजाल पत्रकारांनी पसून परत 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 सांगून पसून अजून पर्यंत तो प्रश्न सॉल्व जायना एक्झॅक्टली कित्या खातीर सिवीक सेन्स वा एक जो आम्ही तयार करतात करपाची एक. बट दुसरे तेच नाही, कचरो हो रिसोर्स असे म्हणजे माल संपत्ती असे मानून त्याच्यावर प्रक्रिया करपा खातीर जे प्रोजेक्ट्स असे पडटा ते प्रोजेक्ट येणार नाही. आता एक बांयगिणी म्हटल्यार थंय लोक विरोध करता, आता सालिगांव तो पॉलिटिकल फोर्सान तयार केलो आणि तो बरे तरेन चलला म्हणून तो एक चलला, पण ती उदाहरणा दुसरीकडे इमिटेट करची असे असे दिसना. इजंट इट ऑल्सो बिकॉज सरकाराचा विश्वास ना, सरकारान गार्बेज ट्रीटमेंट प्लांट घालपा खातीर हांग करता म्हणटात आणि हाडटा आणि फक्त गार्बेज डंप करता, प्लांट घालत ना, मागीर ते सोनसडो जाता. एक्झॅक्टली उदाहरण दिसता. सो हातूक लोकांकही दोष दिवपाक शकना आम्ही, कारण सरकारान आता जशी सालिगांव केले तशें केलें जाल्यारच म्हाका दिसता कितें जातले. एकूच उदाहरण झालं दुर्दैवान, असली 10 उदाहरणां कित्याक जालना, प्रत्येक तालुक्यात त्यांना घोषणा झाली प्रत्येक तालुक्यात एक एक प्रकल्प करतले किंवा जावचो म्हणून, ते कायच जावना, ते दिसूना. सो म्हणून तो मागीर सालिगांवय डंप वाडपाक लागलो, म्हणजे प्रेशर वाडपाक लागले. आता म्हाका दिसता भंय कितें तर हळूहळू थंय ट्रीट करपाक मेळना असो हे वाडत वतलो थंय म्हणून वाडत वचपाक लागला आणि ताणी आता हे वाडोवपा खातीर हे मागल्या सरकारा कडेन चड पैसे मागले. सो ह्यो गोष्टी हे जाय म्हाका दिसता कितें जाणा, हाच्या मुळाकडे आणि एक गोष्ट आसा की आम्ही समस्येच्या प्रश्नाच्या मुळाकडे वचना. सेम हांव म्हणटा की इवन आता तूं खंयचोय विशय घे, आता तो फिलीप नेरीन तुवें उदळ म्हटलं की तो विशय काढलो रस्त्यांचो किंवा त्या पुलाचो विशय काढलो, त्याच्या नंतर मागीर तो सुदीन पी डब्ल्यू डी मिनिस्टर ताणे त्या खंयचो मडगांव केपे रोडाचो विशय आयलो की म्हाका दिसता की हे एक प्रश्न आमच्या भितर आसा मूळ आमी लक्ष घालना, त्याच बरोबर तो विधानसभेनी तोच प्रश्न आसा, जे आमदार किंवा जे ते सदस्य आम्ही निवडून दिले असता ते मुळाकडे खंय वता. आता पळय ओके मांडवीचेर ब्रिज झालो, जुवारीचेर तिसरो ब्रिज झालो, जुवारीचेर दुसरो ब्रिज जातलो, बाकीचे रस्ते रुंद जातले, फ्लायओव्हर काढतात, फ्लायओव्हर कल्चर आता गोंया भितर सुरू जाताचे दिसता, हे हायवे वेलेच न्ही, दिस इज जस्ट अ डिस्ट्रिक्ट रोड मडगांव केपे म्हणतो तो आज कंजेस्टेड जावपाक लागला म्हणून तो सांगता की आम्ही तो फोर लेन करूया ओके. सो आता हे रस्ते रुंद 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 म्हणून पहिली किती झाली गटारां आशिल्ली ती पसून तितली पर्यंत पसून रस्तो गेलो,
जमिनी एक्वायर केलीच ना ओके एक्स्ट्रा जमीन केली ना आणि वाट असली त्याचं रस्तं केलं रस्त्याचं मय परत आणि गृंद करपा खातीर गटारा खाल्ली 300 लोक वर्षाक जे मरतात 300-350 लोक तातूतले 100 लोक या वाटेवेल्यान चलपी आणि सायकल पेडेस्ट्रियन्स आणि सायक्लिस्ट असतात कारण त्यांच्या खातीर वाटत ना अशी परिस्थिती आम्ही करून दौरल्या सो ह्या सगळ्या गजालीचेर फक्त रस्तो रुंद हो एकच उपाय असतो म्हाका दिसना काही पहिली समस्या म्हाका दिसता की रस्तो रुंद ओके रस्त्यांचे रुंदीकरण सगळ्याक जावपाकूच जाय हायवेज जावपाक जाय प्रश्नच ना कित्याक ट्रान्सपोर्ट असता गुड्स ट्रान्सपोर्ट असता लोकांची ट्रान्सपोर्ट असता वाढत वता आमच्या गोयात जर स्पेसिफिकली पळत नाही जाल्यार पब्लिक ट्रान्सपोर्ट हो म्हाका दिसता ह्या समस्येचे मूळ या प्रश्नाचे एक रस्ते काल कालच इकॉनॉमिक सर्वे आयला नवो आणि त्या इकॉनॉमिक सर्वे भितर जे असा ते तुका वाचून दाखयता विच इज व्हेरी इंटरेस्टिंग तांणी पर्सेंटेज दिल्या टोटल तांणी सांगला वेहिकल्स जो आसा आमचे कडेन त्यो 13,82,000 टोटल वेहिकल्स 14,84,000 वा भरये 15,00,000 ही आमची लोकसंख्या आणि 13,82,000 ह्यो आमची वेहिकल्स ही परिस्थिती ओके म्हणजे पळय एक घरा भितर कितले असतलो हायेस्ट असतलो आमच्या देशा भितर हायेस्ट असतलो आता तातू भितर इंटरेस्टिंग गजल आय विल शो यू दी नॉन ट्रान्सपोर्ट वेहिकल्स लेट मी टेक फर्स्ट मोटरसायकल्स अँड स्कूटर्स 9,52,000 विच इज 69% ऑफ टोटल टोटल वेहिकल्स 69% प्रायव्हेट कार्स अँड जीप्स ही 2,86,000 म्हणजे जवळजवळ 21% सो वॉट गेलो 69-70 जवळजवळ 90% आमचे कडेन फक्त मोटरसायकल प्रायव्हेट स्कूटर्स प्रायव्हेट आणि कार्स आणि जीप्स जे असा प्रायव्हेट त्यो 90% असत प्रिसायझली हा हेच म्हणतालो की पब्लिक मुखाल्ली ऐकय मुखाल्ली ऐकय यू आर सेइंग अबाउट पब्लिक ट्रान्सपोर्ट मोटरसायकल्स फॉर हायर 30,000 2.18% गुड्स वेहिकल्स 65,000 5% ओके टॅक्सीस 1.65% 22,000 आता आम्ही बशींकडे या बसेस मिनी बसेस अँड केटीस केटीसी 12,345 विच इज 0.89% नॉट इवन 1% आणि ऑटो रिक्षास आर 4,538 विच इज 0.33% विच इज अगेन नॉट इवन 0.5% प्रश्न थंयच असा नी एक्झॅक्टली प्रॉब्लेम थंयच असा आमच्याकडे पणजे पासून सुरुवात जर करीत सिटी बसीस सारख्यो चालना पुरेश्यो ना गावांनी आज पणजेच्यान मडगांव वचपाचें आसता म्हजी इच्छा आसता की बसीन बसून वचचो म्हणून त्रास ना जिवाक पूण थंय ट्रान्सपोर्ट सारकी ना म्हणून मागीर तो मनीस गाडी घेवन वता डेली जॉब सर्वीस करपी लोक मडगांवच्यान पणजे काणकोणाच्यान मडगांव पेडणेच्यान पणजे म्हापशेच्यान डिचोले हे आपल्यो आपल्यो गाडयो टू व्हिलर आनी हे घेवन चालू आसतात ते 90% आमचे कडेन दुसरो पब्लीक ट्रान्सपोर्ट बाकीचे हाचे भशेन ना दो इट इज अ सिटी स्टेट सगळे कडल्यान जाता आमचे कडेन रेल्वे ना रेल्वे ना ओके आमचे कडेन बाकीची तशी टॅक्सीची परवडपाची हें ना ओके म्हणजे हांगच्यान चल टॅक्सी स्टँड हांगच्यान तुका वतलो जाल्यार परत येतना तो परत टॅक्सीचे ते वचपाच्यान येवपाचे पयशे घेतात टॅक्सी नाका रे बाबा दिसता त्या खातीर कित्याक बाकी कडेन तुका फक्त वचपाचेच घेतात हांगा फक्त वचपाच्यान येवपाचे अशें दोनी कॅल्क्युलेट करून शेअर टॅक्सी असता खूप गोष्टी असतात कसलेच पर्याय ना दिल्ली भितर ट्रॅफिक कंजेशन भरपूर वाडले करेक्ट आणि ताजेर मागीर उपाय सोदून काढलो तो म्हणजे मेट्रो सुरू करपाची आणि ॲक्च्युली इट हॅपन्ड की मेट्रो सुरू जातकच रस्त्या वेल्यो गाडयो कमी झाल्यो बिकॉज पीपल स्टार्टेड प्रिफरिंग प्रायव्हेट गाडयो घेऊन वचपी लोकांनी मेट्रोचो घेतलो आणि आज बॉम्बे भितर जे कंजेशन जाता ताजेर परत त्यांनी उपाय काढला की मेट्रो काढचो पब्लिक ट्रान्सपोर्ट जर वाढलो जायत जाल्यार रस्त्या वयली गर्दी कमी जावपाक शकता ओके जी आज जायना कारण आमी तशे तरेची म्हज्या गाडयेंतल्यान हांव अर्रात वचपाक शकता तशे तरेन हांव बशीन वचपाक शकना म्हाका बशीन नाका दिसता अशी परिस्थिती एक तर स्पीड वाढची पडटली आणि फ्रिक्वेन्सी वाढची पडटली बसीची पण ती वाढून वाढून कितकी वाढयतले त्या खातीर मे बी पर्याय दुसरो पर्याय लाईक मेट्रो किंवा अशा तरेन शटल जसे आम्ही यूज करतात शटल मेनी पीपल आर युजिंग शटल खूप तरेन खूप बरे तरेन चालता ही पॉइंट टू पॉइंट सर्विस शटल बसीस ज्यो असा ज्यो खूप तरे बरे तरेन चालता मडगाव फोंडा म्हापसा पणजे सगळ्याक लोक वापरता सो अशी 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 म्हणपाक आमकां हरकत ना की जर हो रस्त्यांचो प्रश्न रस्ते रुंद करप ट्रॅफिक कंजेशन जाता म्हणून ते करचे परस पब्लीक ट्रान्सपोर्ट वाढवप एफिशियंट पब्लीक ट्रान्सपोर्ट वाढवप आणि ताजेर कॉन्सन्ट्रेट केले जाल्यार कितलेशेच कंजेशन कमी जावपाक शकतले जाऊ शकतले ऑफकोर्स
कितके म्हणजे मोठ्या प्रमाणाचेर हातून फरक पडूंक शकतलो आणि हो इशू प्रताप सिंग राणे पासून मनोहर पर्रिकरा पासून सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांक खबर आसा, सगळ्या वाहतूक मंत्र्यांक खबर आसा, पण हाचेर काम जायना. म्हणून हो इशू फक्त म्हणजे आणि सध्या आम्ही फोकस केले तर रस्ते रुंद करप आणि नवीन नवीन रस्ते बांधप. संजय, त्याच गजाली बरोबर आम्ही हांगा हे डिस्कशन करताना आज असेंब्ली भितर डिस्कस जातलो, पूण तो आमच्या या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगाच्या नंतर जातलो. तो इश्यू सगळ्यांनी काढला तो ट्रॅफिक सेंटिनलाचो. सेंटिनल ओके, आम्ही सेंटिनलाचेर एक प्रोग्रामही केलो, आम्ही सेंटिनलाचेर एक चर्चाही केली, सगळ्यो गजाली आम्ही केल्यात. लोक आता म्हणजे रस्त्यार देवपाक लागले ट्रॅफिक सेंटिनलाच्या विरोधात. पहिली प्राथमिक गजाल अशी की कायदो आम्ही मोडटले तूं कोण धरतलो, ही वृत्ती वाढपाक लागल्या. ही वृत्ती वाढपाक लागल्या, हय. ही वृत्ती सेंटिनल आयले म्हणून ही वृत्ती चढ दिसपाक लागली त्या क्षेत्रान. ही वृत्ती खंय ना सांग, हांव त्याका ब्रायब करतलो, म्हजे काम करून घेतलो. हांव खंयच्याय फिल्डान हे की म्हजे काम जावपाक जाय, म्हाका बाकीचे काय लागना. इट इज प्रत्येक जाण आपल्या पुरतें चित्ता न्हय, म्हाका जॉब मेळपाक जाय. हांव त्या मिनिस्टराक कोणाक तरी कितें तेजी रेट आसा तो फारीक करतलो. हेल्मेटा कडेन पळयतना पुलीस हेल्मेट म्हणून पळयता, बेल्टा कडेन पळयतना पुलीस बेल्ट म्हणून पळयता, सेफ्टी बेल्ट म्हणून पळयतना, सेफ्टी हेल्मेट म्हणून खातीर, आपल्या सेफ्टी खातीर. परत तो सिवीक सेन्स, परत ते सिवीक कल्चर जे आम्ही गार्बेजी बाबतीत उलयताले तीच गजाल हांगा परत खंय तरी तयार जावपाक जाय. सिवीक सेन्सा पेक्षा मॉब सायकोलॉजी ही चड स्ट्रॉंग जावपाक लागल्या. म्हणजे आम्ही व्हडलो ग्रूप आसा, तूं कितें करता, मिनिस्टर आमच्यात बरोबर येतलो कारण आमची मतां ताका जाय. म्हाका दिसता हे सगळेच एक विशेष सर्कल जाला की ज्या जाग्यार मॉब आसा, ज्या जाग्यार वोट बँक आसा, ज्या जाग्यार एकठांय लोक आसा, आज पळय जेन्ना स्पिकरांक कॉलिंग अटेन्शन मोशन आहा ते झिरो अवर केले हाजे बाबू कवळेकर ट्रॅफिक सेंटिनलाचेर, आणि बाबून आवाज केलो त्यांनी त्या वर्षांतल्यान ग्लेन उठलो बीजेपीचे आणि मायकल उठलो आणि कोण उठलो हे सगळे ना आमको इश्यू डिस्कस करपाक, प्रत्येकाक हो इश्यू डिस्कस करपाक जाय. कित्याक लोकांक त्रास जाता, लोकांक खंयच्या लोकांक त्रास जाता, जे ट्रॅफिक रूल व्हायलेट करता तांकां त्रास जाता. पूण एक हातून म्हाका एक दिसता, म्हणजे ही स्कीम काढल्या बरोबर आसा, पूण हातून कशें जाणा, हाचेर टिका करपी लोक हेय म्हणटा की व्हाय ओन्ली ट्रॅफिक व्हायलेशन, बाकी क्षेत्रांनी सेंटिनल हाडा. मंत्र्यांक लास दिवपी आसता तांकांय धरपाक, किंवा फायलींनी किंवा सरकारी कामांत किंवा करप्शन करपी आसता तांकांय तेय धरपी सेंटिनल हाडा, किंवा तांकांय इन्सेंटीव दिया, अशे एक टिका जाता. आता सगळीच कडेन हे सेंटिनल घालचे, वेवस्थाच हळूहळू कॉलॅप्स जावपाक लागत मागीर तशें जायत जाल्यार. दुसरी गोश्ट एक म्हाका दिसता, एकूच की सेंटिनलाक विरोध ना, जी योग्य तरेन अवेअरनेस करून जर ती स्कीम राबयल्ली जाल्यार तांची म्हणणी कितें अवेअरनेसाचेर की कितें अवेअरनेस म्हणटा तुमी, हेल्मेट घालपाक जाय हाजे खातीर अवेअरनेस जाय, बेल्ट घालपाक हाजे खातीर अवेअरनेस. आतां मनशाक जर पटना जाल्यार ताका सांगचें पडटलें न्ही एक्झॅक्टली की मनीस कितकोय शिकला, तूं म्हणटा आतां लिटरसी वाडली पूण शिक्षण ना. मेजर इशू आणि एक झाला की सिटी भीतर हेल्मेट घालपाक जायना हे पॉलिटिशियनांनी डिक्लेअर करून सांगून गरज ना म्हणून घालपाची. ओके, विदिन म्युनिसिपल लिमिट गरज ना, पुलीस आज सांगता की तू भायर सरलो रस्त्यार की तुका घालपाकच जाय म्हणून. सो अवेअरनेस पयली केन्ना भरून काढलो, भरूकच ना, अवेअरनेस जावं ना. ते शेवटची 2 मिनिटं उरल्यात, हाजे शिवाय आणि मेजर कितें इश्यू दिसता ट्रॅफिक सेंटिनलाचो? ना, सेंटिनलाचो एक म्हाका एक मुद्दो रेज करपाचो आशिल्लो राणा, की सेंटिनल हे बरीच गोष्ट प्रॉपर हेचेर म्हणजे ट्रॅफिक सगळी डिसिप्लीन हाडपा खातीर आणि लोकांच्या सेफ्टी खातीर. हातून एकूच मुद्दो सरकारांनी लक्षात घेवचो की ती अवेअरनेस करीत जाल्यार हो विषय सुट्टा. एक दिसता की हीच मॉब म्हटलें आमी वदळ तशें, की ग्रुप्स अशे जावपाक लागले आणि तांणी सेंटिनलाक ट्रॅक करपाचो, ताका मार्क करपाचो. काल म्हापशा एकट्याक बडयलो, वास्को इशू जालो. ह्या तरेन जर इशू जावपाक लागत न्ही तर समाजान एक दुही जाल्या भशेन जातले की तो सेंटिनल ताका दाखोवया म्हणटा म्हणटा ह्यांचो ग्रूप मागीर स्ट्रॉंग जाता व्हायलेटर्सांचो. ही गोश्टी जावपाक लागल्या, हांगा लक्ष दिवचें पडटलें. अवेअरनेस इज वन आन्सर टू दीस. एक गजाल म्हत्वाची की डेमोक्रेसी भितर, ही डेमोक्रेसी भितर कांय गजाली आसतात, तातूंतल्यान कम्युनिटी पुलिसिंग तयार झालं सेंटिनलातलं. अशा हातून भीतर कम्युनिटी पुलिसिंग आसचें, कम्युनिटी पुलिसिंग नागरिकांच्या कम्युनिटीची मानसिकता पहिली तयार जावची पडटली आणि मागीर कम्युनिटी पुलिसिंग आसचे आणि झाल्या ती. कारण सेंटिनल किंवा कम्युनिटी पुलीस सुद्धा तितके मॅच्युअर्ड असे पडतले. आमच्या आत्ता म्हाका दिसता की एज ऑन नाव आमच्या समाजा भितर ती मानसिकता अजून तयार जावं ना, ती करची पडटली आणि मागीर कम्युनिटी पुलिसिंग विल बी अ गुड आयडिया, विल बी सक्सेसफूल.
सो आणि दुसरी म्हणजे मागणी दिसता तुम्ही जर थोडी फॉल्सी असा थोडी गदाली असा एकच मनशाक चार चार एकच ऑफेन्सा खातीर चार कडे घराकडल्यान भायर सरलो आणि बस स्टँडार वता असताना एक हांगा फोटो काढटा एक थंय फोटो काढटा एक फुडें फोटो काढटा म्हटल्यार तो त्याने तिन्ही तालांव भरप तेच ते म्हणजे आणि ते म्हणतात की हय दीज आर डिफरंट ऑफेन्सीस आणि किंवा दिसतं हजे उपाय खंय तरी काढचे पडटले न्यू सिस्टम गोवा इज शोईंग वे टू दी होल नेशन थ्रू ट्रॅफिक सेंटिनल बट ताजेर खंय तरी हे करचे पडटले बट दोन्ही वाटेंतल्यान महत्वाचे असतं ऑफकोर्स करेक्ट की लोकांनी आपली मध्ये सिव्हिक सेन्स हाडचो पडटलो आणि थोडी सिव्हिलाइज पद्धतीन गव्हर्नमेंट मेबी गो स्लो कायच करनासल्याने पहिली आता सुरुवात केल्या जाल्यार थोडी स्लो सुरुवात करा की इमिजिएट सगळे चलन विलन करच्या पेक्षा अवेअरनेसाचेर भर द्या ओके लेटरां धाडा पूण आणि अवेअरनेस जाऊन दी तातूंच्यान मेबी डिक्लेअर करा की फुडले तीन महिने आम्ही फक्त लेटर्स धाडटले अवेअरनेस जातले असे असे तरेन आणि इन द मीन वाईल शिक्षण म्हणतात ते जास्त स्कुलांनी लेक्चर्स घ्या स्पेशल किंवा एनजीओ इन्वॉल्व्ह करा हे करीत झालं मग दिसतं सेंटिनल किंवा कम्युनिटी पोलिसिंग हे बरे तरेन फुडें चलू शकत टार्गेट दवरा स महिन्यानंतर कम्युनिटी पोलिसिंग हे सारखे जातले थँक्यू आम्ही तीन वेगवेगळे विषय हांगा ॲक्च्युली आज डिस्कस केले त्यातलं एक विषय आशिल्लो गार्बेजाचो दुसरो विषय आशिल्लो रस्त्याचेर वाडटले ट्रॅफिक कंजेशनाचो आणि तिसरो विषय आशिल्लो रस्त्याचेर आमी ट्रॅफिके भितर जे आमी असतात ते आमी सगळे जे वायलेट करतात ट्रॅफिक रुल्स ताजो बट तिन्ही गजाली एक कडेन जुळून येतात त्या एकाच गजालीच्या बाबतीन तो म्हणजे सिव्हिक सेन्स आणि तो सिव्हिक सेन्स आमच्या मध्ये आज परत गोयकारां मध्ये येऊची गरज असा काय किती आमच्या भीत ती पुरायपणान आयल्या काय किती वा आमचे कडे आयली ना ताजो फायदो गैरफायदो घेऊन कोण तरी आमकां लुटतात काय किती अशे तरेचे सगळे प्रश्न जे असतात ह्या प्रश्नाचे शेवटी म्हाका दिसता उपाय आम्ही सिव्हिक सोसायटीनेच काढचो पडटलो आणि त्या दृष्टीतल्यान आम्ही ही डिस्कशन चालूच दोरया संजय तुमच्या स्टुडिओ भीत आयलो आणि बरेचशो गजाली म्हाका दिसता आम्ही आज खूप अशो विधायक स्वरूपात कशी चर्चा केली या हातूतल्यान त्याच्या खातीर तुझे मना खाळजात उपकारी आणि असेच पळत राहत आमचे असेंब्ली ऑडिट आणि गोवा 365